सोलापुरात काँग्रेसनं मंगळवारी फटाके फोडले. लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अद्याप महिना शिल्लक असतानाच आलेली ही बातमी अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. त्यामुळेच प्रणिती शिंदे यांना नेमका कॉन्फिडन्स आहे की त्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेल्यात असा सवाल आता विचारला जातोय. 2014 आणि 2019 भाजपने सोलापूरमध्ये अगदीच 9 उमेदवार दिले, पण लढत ही एकतर्फी जिंकली. यंदा प्रणिती शिंदे यांच्या रूपाने काँग्रेसने सोलापूरमध्ये फाईट दिली आणि भाजपला घाम फोडला अशा चर्चा झाल्या. या चर्चा असतानाच प्रणिती शिंदेच्या कार्यकर्त्यांनी मतदानानंतर थेट फटाकेच फोडलेत. नेमकी काय गणित ही प्रणिती शिंदेच्या बाजूने फिरलीत, त्यांना नेमका कोणता अंदाज आलाय की काँग्रेसचे कार्यकर्ते हे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेले आहेत, पाहुयात सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून. राज्यात हाय व्होल्टेज ठरलेल्या सोलापूर मतदारसंघात यंदा अवघं 57.46% मतदान झाले. यात शहर उत्तरमध्ये 56.81%, शहर मध्यमध्ये 56.32%, दक्षिण सोलापूरमध्ये 58.21%, मोहोळमध्ये 60.16%, तर अक्कलकोटमध्ये 55.31% आणि पंढरपूर मंगळवेढ्यात 58.09% अशी मतदानाची टक्केवारी राहिली आहे. दुपारच्या सत्रातील वाढता उन्हाचा परिणाम आणि राजकीय परिस्थितीमुळे मतदानाबद्दलची उदासीनता या गोष्टींचा राज्यातील पहिल्या 2 सोलापूरमध्ये सुद्धा परिणाम जाणवून आला. मात्र हा परिणाम एवढा गंभीर होता की 2019 तुलनेत ही आकडेवारी तब्बल 12.5% घसरलेली आहे. 2019 65.06% इतकं मतदान झालं होतं, त्यामुळे घसरलेल्या मतदानाचा नेमका कुणाला फटका बसणार याच्यावर सुद्धा सोलापूरमध्ये चर्चा सुरू आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या 21 उमेदवार हे रिंगणात आहेत. तरी प्रामुख्याने महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्यात खरी लढत होतीये. शिंदे यांच्यासाठी त्यांचे वडील आणि ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावत बेरजेचं राजकारण केले. अनेक नाराज नेत्यांना छोट्या मोठ्या संघटना आणि गटांसह राजकीय पक्षांना त्यांनी जोडून घेतलं. शहरात प्रणिती शिंदे यांना स्वतःच्या ताकदीसह काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश यदगुलवार, माजी आमदार दिलीप माने, कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम, माजी महापौर महेश कोठे अशा नेत्यांचं बळ मिळते. तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनीही प्रणिती शिंदेंना पाठिंबा जाहीर केला होता. इतकंच नाही तर प्रणिती शिंदेंसाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सुद्धा सभा पार पडली. यामुळे त्यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणात जनमत झुकेल अशी चर्चा आहे. तर अक्कलकोटमध्ये माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे, पंढरपूर मंगळवेढ्यात भगीरथ भालके यांनी आपल्या गटाची ताकद ही शिंदेंच्या मागे उभी केली आहे. मोहोळमधून संजय क्षीरसागर यांच्यासारख्या 50,000 मतांचं पॉकेट बाळगून असलेल्या भाजपच्या नेत्याने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश केलाय. त्यांनीही आजवर राजन पाटील यांच्या विरोधात कडवी झुंज दिलेली आहे. मात्र आता आमदार यशवंत माने आणि राजन पाटील या दोघांनीही अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने पवारांना इथून एक मोठा नेता हाताशी असणं गरजेचं होतं. अशातच क्षीरसागर यांच्या रूपाने पवारांनी ही पोकळी भरून काढली आहे. त्यामुळे प्रणिती शिंदेंना मोहोळमधूनही कितीचं मताधिक्य मिळणार हा चर्चेचा विषय ठरणार आहे. याशिवाय दुसऱ्या बाजूला महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांची जागा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिष्ठेची केली आहे. तसंच लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या विविध विधानसभा मतदारसंघातील आमदारांची ताकद सुद्धा राम सातपुते यांच्याच बाजूने. शहरात विजय देशमुख आणि सुभाष देशमुख यांची ताकद ही सातपुतेंसाठी बुस्टर डोस ठरणारी आहे. तर अक्कलकोटमध्ये सचिन कल्याण शेट्टी यांनी सातपुतेंसाठी जोर लावल्याचं पाहायला मिळतंय. मोहोळमध्ये तर विद्यमान आमदार यशवंत माने आणि माजी आमदार राजन पाटील या अजित पवारांच्या दोन्ही नेत्यांची साथ ही राम सातपुतेंना मिळाली आहे. राजन पाटील यांनी तर सातपुतेंना सर्वाधिक मताधिक्य हे मोहोळमधून देणार असल्याचं सांगितले. याशिवाय पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान अवताडे यांनीही सातपुतेंसाठी कष्ट घेतलेत. सोबतच अभिजित पाटील यांनीही अखेरच्या टप्प्यात राम सातपुतेंना आपला पाठिंबा जाहीर केलाय आणि त्यांच्यासाठी सभाही घेतल्यात. त्यामुळे इथं सातपुतेंसाठी दुहेरी वरदान मिळालेलं आहे. इतकंच नाही तर सातपुतेंसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा सभा घेतली. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सभांचा धडाका लावला होता. भाजपमध्ये संघटन कौशल्यासाठी ओळखले जाणारे मंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या सोलापूरचे पालकमंत्री आहेत. त्यांनीही मागच्या अनेक दिवसांपासून सोलापूरमध्ये फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांची फौज ही सातपुते यांच्यासाठी आता कामाला लागली होती. त्यामुळेच सातपुते यांचं पारडं हे जड दिसून येते. आता आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे वंचितने पाठिंबा दिलेला उमेदवार, बसप, छोटे पक्ष आणि अपक्ष हे उमेदवार कुणाची मतं खाणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मात्र सोलापूरकरांनी प्रणिती शिंदे की राम सातपुते नेमकं कुणाच्या झोळीत आपल्या मतांचं दान टाकलंय याचं उत्तर आता आपल्याला येणाऱ्या 4 जूनलाच मिळू शकणार आहे. आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारखंच प्रत्येक मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.